राज्यातले शेतकरी कर्जमाफीसाठी आता आणखी आक्रमक झालेत आणि आता पाहूया याबाबतच्या बातम्या. 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत आणि त्यासंदर्भातली रणनीती पुणतांब्यामधल्या किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. 25 मेपासून पुणतांब्यामध्ये धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार असून 1 जूनपासून दूध आणि भाजीपाला विक्री बंद करण्यात येणार आहे. ठिकठिकाणचे आठवडी बाजार देखील बंद करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. परराज्यातलं दूध भाजीपालाही शेतकरी रोखणार आहेत. या व्यतिरिक्त गणेमी कावा आंदोलन करणार असल्याचंही या बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय. आजच्या या बैठकीला शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील उपस्थित होते. शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी बाजार समिती हमाल मापाडी संघाची मदत घेण्यात येणार आहे. संप काळामध्ये कुठलाही रास्ता रोको तोडफोड हिंसक आंदोलन न करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. कुठेतरी चर्चेला जाणं किंवा कुणी जाणं त्याच्यापेक्षा सरकारला चर्चा करायला पुणतांब्यात यावं लागल आणि म्हणून 25 ते 30 तारखेच्या दरम्यान आम्ही पुणतांब्यात बसतोय. ज्यांना कोणा पाठिंबा द्यायचा आहे ते लोक पुणतांब्यात येतील. सरकारला चर्चा करायची असली तर सरकारने सुद्धा पुणतांब्यात यावं याच्यासाठी आमचं हे नियोजन आहे. त्याच्यानंतर 1 जूनचा संप जर त्याच्यामध्ये जर काही परिणाम निघला नाही 31 पर्यंत ते 1 जूनला आम्ही संपावर जातोय. 1 जूनपासून जो भाजीपाला असेल किंवा दूध असेल किंवा अन्नधान्य म्हणजे शेतीतून निघणारे सगळे जे शेती उत्पादन आहेत त्याची विक्री होणार नाही. शहराकडे ती जाणार नाही किंवा गावागावमध्ये सुद्धा जाणार नाही. म्हणजे अगदी ग्रामीण पातळीवर जे आठवडे बाजार आहेत ते सुद्धा बंद ठेवण्याचं प्रयोजन आमच्याकडे आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून लढणार आहोत. किसान क्रांतीला मदत करणार आहोत. त्यांनी काही वेगळी वाकडी भूमिका घेतली तर त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही हा संप यशस्वी करणार म्हणजे करणार तेवढी आमच्या हिंमत आहे आणि तेवढं आमचं शक्ती पण आहे. त्यामुळे आज सगळ्यांनी एकत्र येऊन ही भूमिका घेतली तिला आमचा पाठिंबा आहे. पण आम्ही ही भूमिका जरी मध्ये आधी कोणी सोडली तरी सोडणार नाही. आम्ही हे कडेला नेणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.